नमस्कार। स्वादिष्ट मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण काळ्या द्राक्षापासून मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी येथे थोडीशी काळी द्राक्षे घेतलेली आहे, त्याचबरोबर 200 मिली दूध, 4 चमचे साखर व 4 आईस क्यूब्स घेतलेले आहेत। मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यात आपण ही द्राक्षे टाकून घ्यायचे आहेत। नंतर त्यामध्ये 4 चमचे साखर व आईस क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत। व हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर याच्यात दूध टाकून घ्यायचे आहे। व पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता हा आपला मिल्कशेक पिण्यासाठी रेडी आहे। हा चवीला खूप छान लागतो व उन्हाळ्यात काहीतरी थंड प्यावेसे वाटले तर हा एक चांगला ऑप्शन आहे। चला तर आपण हा मिल्कशेक सर्व करूया। तुम्हाला जर हा मिल्कशेक गाळून घ्यायचा असेल तो तुम्ही गाळून घेऊ शकता, मी तो गाळून घेतलेला नाही। आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।